देशामध्ये नुकत्याच घडलेल्या काही घटनांवरून असे लक्षात येते की भाजप आणि संघ परिवार एका काळात एससी एसटी आणि ओबीसीसाठी असलेले सर्व आरक्षण रद्द करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे म्हणत काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र मोर्चा काढलाय. भाजप सरकार गोरगरिबाच्या विरुद्ध आहे. या देशातले एससी एसटी ओबीसी अल्पसंख्याक सर्वांना संरक्षण मिळालं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. आणि या भाजप सरकारने ज्या ठिकाणी बीजेपी शासित राज्य आहे उत्तराखंडमध्ये त्यांनी हा प्रयत्न सुरू केलेला आहे. एससी आणि ओबीसी एसटीचं आरक्षण रद्द करण्याचा घाट ह्या भाजपच्या नेत्यांनी घातलेला आहे. एका राज्यामध्ये हे प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण देशामध्ये हा प्रयोग त्यांचा करायचा घाट आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी आदेश काढल्यात आणि जाहीरपणे आव्हान केलं आहे बीजेपीला, मोदीला, आरक्षणाला हात लावता कामा नये. मागासवर्गीय ओबीसी एसटी आदिवासी यांचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. ह्याला हात लावता कामा नये. काँग्रेस पक्षाला किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु ह्या गोरगरिबाचं रक्षण आम्ही करणार. आणि त्या अनुषंगाने आज पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून कलेक्टरच्या समोर हे लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करतो आहे. हे आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये अत्यंत तीव्र होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. केंद्र सरकारने, भाजप सरकारने, मोदी सरकारने ह्याची दखल घेतली पाहिजे. आमच्या ह्या गोरगरिबाचं आरक्षणाला हात लावता कामा नये. हे आरक्षण आदरणीय वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून या देशातील गोरगरिबांना आरक्षण दिलेलं आहे. त्यांचा सामाजिक दर्जा, आर्थिक दर्जा, शैक्षणिक दर्जा उंच व्हावा आणि त्यांना पण इतर समाजासारखं जगता यावं ह्या पवित्र हेतूने हे आरक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या आरक्षणाला हात लावता कामा नये ती भूमिका काँग्रेसची असल्यामुळे आज काँग्रेस पुणे शहर काँग्रेस कमिटीने हे आंदोलन घेतलंय. जर सरकारने ह्याची दखल नाही घेतली तर इथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने रस्त्यावरती येऊन या भाजपला धडा शिकवेल ही आमची भूमिका आहे.